पुढे म्हणतात, लपे कर्माची रेखा माझ्या कुंकवाच्या खाली, पुशीसनी गेलं कुंकू रेखा उघडी पडली. म्हणजे हे वैधव्याचं चित्रण आहे. असे हृदयभेदक करुण काव्य जिच्या मुखातून प्रकट होते तिचे कवित्व सामान्य आहे असे कोण म्हणेल? सांगा बघू मला. लपे कर्माची रेखा माझ्या कुंकवाच्या खाली, पुशीसनी गेलं कुंकू रेखा उघडी पडली. म्हणजे माझे कर्म कुंकवाच्या खाली झाकलेले होते, पण मला तर वैधव्य आलं आणि रेखा उघडी पडली, म्हणजे माझ्या कपाळावरची. अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पिठी, तसं तसं माझं गाणं पोटातून येतं होटी. म्हणजे हे त्यांचे वर्णनच मुळी त्यांनी ते स्वतःच्या स्वतः करून ठेवले आहे. स्वयंपाकघरात जाऊन त्या चूल पेटवायला बसल्या आणि चूल पेटता पेटेनाशी झाली आणि तिच्यातून नुकताच धूर बाहेर पडू लागला. म्हणजे त्या काव्यामध्ये संतापून चुल्ह्याला म्हणत, पेट पेट धुके याला किती घेसी माझा जीव, अरे इस्तवाच्या धन्या कसं आले तुझे तुले हिव. म्हणजे इथे पण त्या चुलीला त्या विस्तवाला त्या हे सांगत आहेत, अरे संसार संसार जसा तु तवा चुल्यावर, आधी हाताले चटके तवा मी येते भाकर. म्हणजे ताणक्या सोपानाला हऱ्यात निजून आणि तो हरा डोक्यावर घेऊन बहिणाबाई शेताला निघाल्या की काव्य आपले निघालेच त्यांच्याबरोबर. वाटेत तांबड्या फळाने लकडलेले हिरवे वडाचे झाड दिसले की लागले ते त्यांच्या ओठावर नाचायला. हिरवे हिरवे पान लाल फय जशी चोच, आलं वडाच्या झाडाले जसं पीक पोपटाचं. हे वडाच्या झाडाला लाल बुंद अशी फळं येत असतात, म्हणजे आणि पोपटाचा रंग आपल्याला तसंच दिसतो. कडू बोलता बोलता पुढे कशी नरमली, कडू निंबोई शेवटी पिकीसनी गोड झाली. बघा किती छान. अरे वार कार्या तुले नाही ऊन वारा थंडी, झुगारता अवघ्याले आली पंढरीची दिंडी. हे वारकरी दिसला की लगेच त्यांचं ऊर भरून येतो. त्या म्हणतात, बघा अरे वारकऱ्या तुला नाही थंडी ऊन वारा. वारकरी सहन करत सगळं जात, त्याला ऊन वारा काही नाही, तो आपलं सगळ्यांना झुगारून देतो, पंढरीची दिंडी करतो. शेतामध्ये कापणी चालो, मळणी चालो किंवा उफणणी चालो, काव्याने बहिणाबाईंची पाठ कधी सोडली नाही. खळ्यात बैलाची पात सुरू झाली आणि मेढ्या भोवती बैल घराघरा फिरू लागला की लागलेच ते त्या बैलाला गुंजरायला. पाय उचल रे बैला कर बापा आता घाई, चालू दे रे रगडणं तुझ्या पायाची पुन्हाई पुण्याई. शेताचे जीवन म्हणजे कष्टाचे, शेतकऱ्याची हाडे अखेर शेतातच मोडावायची आणि त्याची राख तापीमाईतच पाडावायची ह्याची बहिणाबाईंना जाणीव होती. गोळ्या भावी कष्टाळू आणि समाधानी शेतकऱ्याच्या संसाराचे करुण काव्य बाळभूत आणि जिवंत जिवाळ्याने बहिणाबाईंच्या त्या गाण्या गाण्यातून प्रकट झालेले आढळून येते. मात्र बहिणाबाईंच्या काव्याचे एवढेच वैशिष्ट्य नाही, मानवी जीवनाकडे बघण्याचे एक स्पष्ट आणि प्रभावी तत्वज्ञान त्यांच्याजवळ होते. एखाद्या बुद्धिमान तत्वज्ञानी किंवा महाकवीची जणू काही प्रतिभाच त्यांना प्राप्त झालेली होती. म्हणून त्यांच्या काव्याचा सर्व आविष्कार सुभाषितांचा आणि त्यांचा आत्मा उपरोधी विनोदी त्यांच्या वाङ्मयामध्ये त्यांच्या ओव्यांमध्ये. मराठी वाङ्मयात अमर होतील अशी अनेक सुभाषिते जागोजाग त्यांच्या काव्यात विखुरलेली आढळली. कशाला काय म्हणू नाही या काव्यात अशा सुभाषितांचे जणू काही एक शेतच पिकलेले. ज्यातून कापूस येत नाही त्याला गोंड म्हणू नये, भुकेल्या पोटी जी माणसाला निजवते तिला रात म्हणू नये, आणि दानासाठी जो आखडला जातो त्याला हात म्हणू नये, इमानाला जो विसरला त्याला नेक म्हणू नये, आणि जन्मदात्याला जो भोवतो त्याला लेख म्हणू नये, जिच्यामध्ये भाव नाही तिला भक्ती म्हणू नये, आणि जिच्यामध्ये चेव नाही तिला शक्ती म्हणू नये. या बहिणाबाईंच्या उद्गारात भाषेची आणि विचारांची केवढी दैदिप्यमान श्रीमंती प्रकटलेली आहे. मुलांनो हे कडवं पाठ करा, तुमच्या फार जीवनामध्ये महत्त्वाचं आहे. पुन्हा एकदा मी वाचतो बघा. ज्यातून कापूस येत नाही त्याला बोंड म्हणू नये, भोकेल्या पोटी जी माणसाला निजवते तिला रात म्हणू नये, आणि दानासाठी जो आखडला जातो त्याला हात म्हणू नये, अन्नदान, इमानाला जो विसरला त्याला नेक म्हणू नये, आणि जन्मदात्याला जो भोवतो त्याला लेख म्हणू नये, जिच्यामध्ये भाव नाही तिला भक्ती म्हणू नये, आणि जिच्यामध्ये चेव नाही तिला शक्ती म्हणू नये. या बहिणाबाईंच्या उद्गारात भाषेची आणि विचारांची केवढी दैदिप्यमान श्रीमंती प्रकटलेली आहे. महाकवी झाला तरी ह्यापेक्षा अधिक काय आणखी बोलू शकतो. मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात, आता होतं भुईवर गेलं गेलं अभयात. हा भाषेचा आणि विचारांचा हृदयगम मासला कुठे आढळून येईल काय? मानवी जीवनाचे रहस्य शुभ्र प्रेम आहे, स्वार्थ नाही. नको लागू जीवा सदा मतलबा पाठी, हिरिताचं देणं घेणं नाही पोटासाठी. ऊन वारा आणि पाऊस खात पिके शेतात उभी असतात, कशासाठी भुकेलेल्यांच्या पोटात आम्हाला लवकर येऊ दे रे.
असा मनामध्ये ती देवाचा धावा करत असतात. माणसांचे खोटे नाटे व्यवहार बघून तर बोरी बाबळीच्या अंगावर काटे आले तरी देखील माणसांवर उपकार करण्यासाठी त्यांच्या शेताभोवती आपल्या शरीराचे त्या कुंपणे करतात. पोट कितीही भरले तरी ते शेवटी रिकामेच होणार आणि शरीर तर कधीतरी निघूनच जाणार. मागे जे काही शिल्लक राहणार ते फक्त हृदयाचे देणेघेणे, दुसरे काही नाही. शुद्ध आणि निस्वार्थी प्रेमाचे यापेक्षा अधिक हृदयगम स्तोत्र कोण लिहू शकेल हो. बहिणाबाईंना सर्वात कशाची जास्त चीड असेल तर ती माणसाच्या स्वार्थातून निर्माण झालेल्या त्याच्या कृतज्ञपणाची. त्या माणसाला संतापण म्हणतात. माणसा तुला नियत नाही रे, तुझ्यापेक्षा ते गोठ्यातले जनावर बरे. गाय न म्हैस चारा खाऊन दूध तरी देतात. तुझे एकदा पोट भरले की तू उपकार साफ विसरून जातोस. कुत्रा आपले शेपूट इमानीपणाच्या भावनेने हलवतो तर माणसा तू आपली मान मतलब साधण्यासाठी डोलावतोस. केवळ लोभामुळे तू माणूस असूनही कापूस म्हणजे पशु झाला आहेस. एवढे सांगून झाल्यावर बहिणाबाईंनी माणसाला तळमळून विचारले आहे, माणसा माणसा कधी होशी ना माणूस. बघा, माणसाला सांगतात माणूस कधी माणूस होशील. तू मानव तेलात जणू काही त्यांनी हे व्याकुळ हृदयाने आवाहन केले. स्वार्थाचा वणवा सर्व जगभरात पसरलेला आहे. माणसे पशु होऊन एकमेकांशी झगडत आहेत. मानवता आज रक्तबंबाळ झाली आहे. म्हणूनच माणसा माणसा कधी होशील माणूस हीच आर्त हाक मानवतेच्या कल्याणासाठी तळमळणाऱ्या संत महात्म्यांच्या कारुण्यिक अंतकरणातून उचंबळते आहे. माणसाने माणूस कसे व्हायचे हीच प्रचंड समस्या मानवजातीपुढे आज उभी आहे. या समस्येचा साक्षात्कार बहिणाबाईंसारख्या खान देशातील एका अशिक्षित शेतकरी महिलेला व्हावा हा तिच्या प्रतिभा सामर्थ्याचा केवढा पडताळ आहे. बहिणाबाईंची चुलत सासू भिवराई ही मोठी विनोदी होती. ती अनेकांच्या नकला करून लोकांना हसवी. तिचे वर्णन करता करता बहिणाबाईंनी विनोदाचा एक मोठा सिद्धांत सांगून ठेवला आहे. नाव ठे अवघ्याल करे सर्व्याची नक्कल, हसवता हसवता शिकवते रे अक्कल. माणसांना हसून शहाणे करायचे हाच विनोदाचा प्रधान हेतू आहे. बहिणाबाईंच्या विनोदात नुसता उपरोध नाही, त्या सहानुभूतीचा आणखी कारुण्याचा ओलावा उत्तम बनला. रचनेच्या आणि भाषेच्या दृष्टीने बहिणाबाईंचे काव्य अत्यंत आधुनिक आहे. प्रत्येक काव्यामध्ये एक संपूर्ण घटना किंवा विचार आहे. त्याचा प्रारंभ आणि अखेर परिणामाच्या दृष्टीने नाट्यात्मक व्हावा याबद्दल त्यांचा कटाक्ष आहे. शब्दांचा आणि विचारांचा फार विस्तार न करता थोडक्यामध्ये एखादी भावना जास्तीत जास्त प्रभावाने कशी व्यक्त करता येईल याकडे त्यांनी विशेष लक्ष दिलेले आहे. त्या दृष्टीने मराठी भाषेवरचे त्यांचे प्रभुत्व केवळ अद्भुत म्हटले पाहिजे. रसाच्या आणि ध्वनीच्या दृष्टीने कुठेही ओढाताण किंवा विरस न होईल अशा कौशल्याने त्यांनी सोपे सोपे आणि सुंदर शब्द वापरले आहेत. त्यांच्या खांद्यानी मराठी भाषेने तर त्यांच्या काव्याची लज्जत अधिकच वाढवली आहे असे माझे मत आहे. अशी कशी वेडीगम आहे ह्यापेक्षा कशी कशी अशी कशी येली माये किंवा पाणी लौकीचं नितळ त्याला अमृताची गोडी ह्यापेक्षा पाणी लौकीचं नितळ त्याले अमृताची गोडी या भाषेत अधिक लाडकेपणा वाटतो. एखादे गोजीरवाणी बालक बोबड्या भाषेत बोलताना आपल्याला जसा आनंद होतो तसे बहिणाबाईंचे काव्य वाचताना मनाला आणि कानाला वाटते. मराठी मनाला मोहिनी घालील आणि स्तिमित करून टाकील असा भाषेचा विचारांचा आणि कल्पनेचा विलक्षण गोडवा त्यांच्या काव्यात शिगोशिग ओथंबलेला आहे. आणि माणसा माणसा कधी होशी ना माणूस मानवतेला त्यांनी दिलेल्या ह्या अमर संदेशाने तर मराठी वाङ्मयात त्यांचे स्थान अढळच करून ठेवलेले आहे. हा धडा म्हणजे मुलांनो बहिणाबाई चौधरींच्या ज्या ओव्या आहेत त्यांचं परिचय, थोडक्यात परिचय. हा